नाशिक रोडच्या प्रतिभूती मुद्रणालयातील मुद्रांकांची चोरी करून ख्याती मिळवलेल्या अब्दुल करीम तेलगी याने मुद्रणालयातील अधिकाऱ्यांनाही हाताशी धरल्याची बाब तपासाअंति निष्पन्न झाल्यानं मुद्रणालय चर्चेत आले होते प्रतिभूती मुद्रणालयाने काही जुन्या मशिनरी त्यावेळी विक्रीच काढल्या होत्या मुळात देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असलेल्या मशीनरी विक्री, विक्री करताना त्या सुट्या भागात विक्री केल्या जाव्यात असे अपेक्षित असताना तत्कालीन महाव्यवस्थापक गंगाप्रसाद यांनी संपूर्ण मशीनरी एकाच वेळी विक्रीस काढली व ही मशीनरी अब्दुल करीम तेलगी याने विकत घेतल्याचं त्यावेळी उघडकीस आलं गंगाप्रसाद यांच्यावरही तेलगीला मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे प्रतिभूती मुद्रणालय वादाच्या भोवऱ्यात सापडले होते नाशिक कोटात ते हजरही झाले तेलगी अब्दुल करीम तेलगी याच्यावर देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्याला काही गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेच्या शिक्षाही सुनावण्यात आल्या आहेत नाशिकमध्ये तेलगीसह सात आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपत्र केंद्रीय अन्वेषण विभागानं नाशिकच्या विशेष न्यायालयात सादर केलेत परंतु जोपर्यंत तेलगी न्यायालयात हजर होत नाही तोपर्यंत या खटल्याचे काम पुढे सरकणार नसल्यानं सीबीआयचे विशेष वकील विश्वास पारक यांनी सातत्यानं त्यासाठी पाठपुरावा केला तेलगीला एड्स झाल्यामुळे त्याला न्यायालयीन सुनावणीत गैरहजर राहण्याची अनुमती मिळावी यासाठी त्याच्या वतीनं खूप प्रयत्नही करण्यात आले परंतु पारक यांनी चिकाटीने सीबीआयच्या मागे लागून कधी हैदराबाद तर कधी बँगलोर न्यायालयात पाठपुरावा करून अखेर दोन हजार तेरा मध्ये अब्दुल करीम तेलगी याच्या नावाने वॉरंट घेतले अखेर पोलीस बंदोबस्तात तेलगी नाशिकच्या न्यायालयात हजर झाला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याचे तुरुंगातच निधन झाले होते त्याच्या अनुपस्थित या खटल्याचे कामकाज चालले त्यास तो मृत्यूपश्चात निर्दोष साबित झाला तेलगी स्टॅम्प घोटाळ्याबाबत महत्वाच्या काही बाबी पुढील प्रमाण या खटल्यात एकोणपन्नास साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती एकूण बत्तीस हजार कोटीहून अधिकचा घोटाळा केल्याचा त्यावर आरोप होता मुख्य आरोपी अब्दुल करीम हा गेल्या वर्षी मयत झाला आहे इतर आरोपींमध्ये रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी आणि सहभाग पंधरा पासून नाशिकच्या जिल्हा न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती रेल्वेचा व्याग्नमधून न मधून हे आरोपी स्टॅम्प चोरत असा आरोपही केला गेला होता दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक